कारंजा वनपरिक्षेत्रात जागतिक वनमहोत्सव सप्ताहानिमित्त स्वर्गीय प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा तसेच नगर वन कारंजा येथे वृक्षारोपण करण्यात आले. वसंत घुले वन संरक्षक यवतमाळ, अभिजित वायकोस उपवन संरक्षक वाशिम वन विभाग, अनंत डिगोडे विभागीय वन अधिकारी यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर वन कारंजा येथे शासनाच्या अमृत वृक्ष आपल्या दारी तसेच एक पेड माके नाम या कार्यक्रमा अंतर्गत पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण भागात वृक्षारोपणाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी ग्राम पारवा व ग्राम उंबरडा बाजार येथील शाळेत वन कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरी भागात नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा येथे भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून विविध झाडांच्या बिया गोळा करून वन विभागाच्या रोप वाटिकेत देण्यात आल्या. वन विभागातर्फे वन महोत्सव कालावधी दरम्यान पर्यटन केंद्रात सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र तयार करण्यात आले होते. नागरिकांना विविध रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी विदर्भ न्यूज शी बोलताना सांगितले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरनाईक वनपाल शिंदे, देवडे, करे, बोबडे, पवार, कुटे, थेर, गोलू, आकाश, आतिश यांनी परिश्रम घेतले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.